भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी आज जयंती आहे आणि या जयंती निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सध्या निर्बंध चालू आहे त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी घटनेचं पालन करणारे कायद्याचं पालन करणारे असल्यामुळेच इथे तुम्हाला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केलेलं दिसतंय। इथं पोलीस कर्मचारी आहेत, इथं समता सैनिक दलाचे सैनिक इथं यांना नागरिकांना अनुयायांना आदरांजली वाहण्यासाठी मदत करतायत, शिस्त लावण्याचा प्रयत्न करतायत आणि शिस्तीनंच हे चाललेलं आहे। इतर भागातल्या मानानं सातारा येथे हा उत्साह दांडगा आहे आणि उत्साहात साजरी होत असली तरी शिस्त पालन करून नियोजनबद्ध पद्धतीनं इथं बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे असं मला इथं चित्र दिसतंय आणि त्यामुळंच सातारकर जनता ही अभिनंदनास पात्र आहे। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार इथं रुजले असं मला म्हणावंसं वाटतं।